शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सूरज साळुंके यांच्यावरील अविश्वास ठराव आज बहुमतानं मंजूर झाला. राष्ट्रवादीच्या मदतीनं उपनगराध्यक्ष झालेल्या साळुंके यांना राष्ट्रवादीमुळेच पाय उतार व्हावं लागलाय. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरी उस्मानाबाद नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी पाहावयास मिळतीय. उस्मानाबाद नगरपालिकेत 39 पैकी राष्ट्रवादीचे 18, एक अपक्ष, शिवसेनेचे 11, भाजप 8 आणि काँग्रेस 2 असे संख्याबळ आहे. 3 वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपद निवडणुकीत शिवसेनेचे मकरंद राजे निंबाळकर हे थेट जनतेतून निवडून आले होते. त्यानंतर शिवसेना, भाजप, काँग्रेस यांची आघाडी असताना उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे सूरज साळुंके यांनी बंडखोरी केली. त्यांना राष्ट्रवादीनं मतदान केल्यानं भाजपाचा उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला होता आणि सूरज साळुंके उपनगराध्यक्ष झाले होते. शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर आणि बंडखोर शिवसेना उपनगराध्यक्ष सूरज साळुंके यांच्यात गेल्या 3 वर्षात अनेक वेळा खटके उडाले, शिवीगाळ, धमकी पर्यंत प्रकरण गेले होते. मात्र ते अविश्वास ठराव आणू शकले नाहीत. पक्ष म्हणून उलट आज एकत्र आले. राष्ट्रवादीचे नेते राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये गेल्यापासून जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी झाली असून राष्ट्रवादी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे राष्ट्रवादी असा नवा फॉर्म्युला तयार झाला. दादा भाजपमध्ये तर ताई राष्ट्रवादीमध्ये असल्यानं नवीन राजकीय समीकरण पाहावयास मिळतात. यातूनच शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सूरज साळुंके यांच्यावर राष्ट्रवादी आणि भाजपनं 13 डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो 16 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांना मिळाला. आज 21 डिसेंबर रोजी विशेष सभा आयोजित करून तो चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. हा अविश्वास ठराव 28 विरुद्ध 3 मतांनी मंजूर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचा 1, भाजपाचा 1 आणि शिवसेनेचे 4 सदस्य मतदानात भाग न घेता बाहेर थांबले होते. राष्ट्रवादीच्या मदतीनं उपनगराध्यक्ष झालेल्या साळुंके यांना राष्ट्रवादीमुळेच पाय उतार व्हावं लागलाय. सूरज साळुंके पाय उतार झाल्यानंतर आता उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार की भाजपाचा होणार याकडे लक्ष वेधलं आहे. आज उपनगराध्यक्ष अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने मतदान पार पडलेलं आहे. या मतदानामध्ये भाजपच्या 7, राष्ट्रवादीच्या 16, अपक्ष 1 अशा लोकांनी मतदान या ठिकाणी केलेलं आहे. तर त्याचबरोबर शिवसेनेच्या काही बंडखोर नगरसेवकांनी, 4 बंडखोर नगरसेवकांनी या ठिकाणी बंडखोरी केली असून त्यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. इथं या ठिकाणी अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने मतदान जे झालेलं आहे हे ज्यांना सिद्ध करायचं आहे त्यांनी मतदान या ठिकाणी करायची गरज आहे. त्याच्या व्यतिरिक्त मतदान कुणी करायची ह्यात काही गरज नाही आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या नगरसेवकांना या ठिकाणी गैरहजर राहण्याचं सांगितलेलं आहे की पक्षाचं धोरण आणि पक्षाचा आदेश आहे. त्या ठिकाणी या शिवसेना पक्षाचे गटनेते श्री सोमनाथ गुरव हेच आहेत आणि या ठिकाणी काही बोगसपत्र काही नगरसेवकांनी या ठिकाणी प्रेमा सुधीर पाटील यांनी बोगसपत्र दिलेलं आहे. 100% त्यांनी या ठिकाणी पक्षाची फसवणूक, एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाईची मागणी केलेली आहे. या ठिकाणी पक्ष बंडखोरांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करेल. जवळपास सगळ्याच पक्षांनी पालिकेमध्ये जे काम करतो ते सर्वच पक्षांनी मिळून आम्ही उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केलेला होता. 25 सदस्यांचा सैन्य 18 आम्ही दाखल केलेला होता. त्याच्यामध्ये कुठल्याही सदस्यांना विश्वासात काम नोंद घेता काम करणे, अधिकाऱ्यावर दमदाटे करणे अशा पद्धतीचे काही काम आम्हाला न पटल्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून हा अविश्वास दाखल केला होता आणि आज त्याच्या संदर्भानं पीठासीन अधिकारी सन्माननीय नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी आज बैठक बोलवली होती आणि सदर बैठकीमध्ये कुथर्ड बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर होणं आवश्यक होतं. त्या पद्धतीनं तो मंजूर झाला. कुथर्डपेक्षा जास्त मतांना हा ठराव मंजूर झाला. 28 मतं ठरावाची बाजून पडलेली, त्यांनी ठरावच्या विरोधात फक्त 3 मतं पडलेली. त्याच्यामुळं जे प्रचंड अशा बहुमतानं हा ठरावाचा मंजूर झाला आणि सन्माननीय उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेल परंतु नगरपालिकेचे स्थानिक लेवलचं राजकारण असतात, त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे असतात. त्याच्यामुळं ज्यांना वाटलं आमची भूमिका योग्य त्यांनी त्यांनी मदत केली. बाकी आम्ही इथं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही एक ठराव दाखल केला होता आणि ज्यांना इतर पक्षातल्या लोकांना आमची भूमिका योग्य वाटली त्यांनी देखील आम्हाला मदत केलेली आहे आणि त्या ठरावाची बाजून मतदान केलेलं आहे. आता इथून पुढं उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी ही कायम राहणार आहे का? समजा राहणार असेल तर मग एकमत होणार आहे का? आणि एकमत झालं तर कोणाच नाव असतं? हा निश्चितच होईल. नाव कुणाचं असेल कुणाचं नसेल हा भाग आता चर्चेचा नाही आहे. कारण
आमचे जे नेते आहेत ते ठरवतील या संदर्भात आणि नेते जे म्हणतील ते नाव आम्ही सगळे कुणी मी त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही ते नाव फायनल विपूर्ती निर्णय मला घेण्याचा अधिकार नसतो विपूर्ती निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्याला असतो त्या निर्णयानुसार मतदान झालं का तो निर्णय आलाच नाही मतदारांनी कसं केलं हे आपण सांगू शकत नाही कुठल्या निर्णयाप्रमाणे केलं नाही पण तुम्ही पाच बरं अविश्वास ठराव नेमका कसा झाला काय अविश्वास ठराव 28 विरुद्ध 3 मतांनी पारित झाला गैरहजर राहण्यात देर काय तुमच्या विरुद्ध अविश्वास ठराव आहे आमची संख्या वर तेवढी नसल्यामुळे गैरहजर राहिली सदस्य आणि मी पीठासीन अधिकारी असल्यामुळे मला कसं राहणार भागच आहे गटनेत्याचा अधिकार आहे तो नगराध्यक्षाचा अधिकार नाही गटनेत्यावर कारवाई करणं हा गट नगराध्यक्षाचा अधिकार नाही आहे